ओबीसींच्या प्रश्नावरती प्रचंड राजकारण चालू आहे. ओबीसींना रिझर्वेशन द्यायचं नाही ही इथल्या प्रस्थापित पक्षाची आजपर्यंतची नीती राहिलेली आहे. परंतु आज ते असं भासवत आहेत की आमच्यासारखे ओबीसींचे पाठीराखे दुसरे नाही. आजच जो केंद्राने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही ओबीसींचा एम्पिरिकल डाटा उपलब्ध करून देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये चुका आहेत, तर ह्या चुकांचा रिव्ह्यू करण्यासाठी जी रिव्ह्यू कमिटी त्यांनी नेमलेली होती 5 वर्षापासून तिची एकही मीटिंग झालेली नाही. कारण की ह्यांची नियतच ठीक नाही, यांना हा डाटा रिलीजच करायचा नाही. आणि त्यामुळे त्यांनी वारंवार ओबीसींना आश्वासनं तर दिलेली आहेत परंतु ते स्वतः या प्रश्नावरती अतिशय धोक्याची भूमिका घेत आहेत, ओबीसींच्या बरोबर फसवणूक करत आहेत. इथे फडणवीस सांगताहेत की दुसऱ्यांवरती ते ढकलत आहेत, परंतु जर का फडणवीस प्रामाणिक असते तर त्यांनी आज केंद्राबरोबर झगडून हा एम्पिरिकल डाटा जो केंद्राच्या ताब्यात आहे तो रिलीज करण्यासाठी प्रयत्न केले असते, परंतु ते बोलाच्याच गप्पा मारत आहेत. दुसऱ्या बाजूला या ठिकाणची महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीने असं म्हटलेलं आहे की आम्ही अध्यादेश काढू आणि त्या 50% आत बसवून आम्ही ओबीसींचा डाटा निर्माण करून या ठिकाणी ओबीसींना आरक्षण देऊ. परंतु हा प्रश्न देखील कोर्टामध्ये टिकणारा नाही. त्याच्यासाठी एम्पिरिकल डाटा जो लागणार आहे तो आज इथे राज्याकडे नाही आहे, तो राष्ट्रीय जनगणनेमधूनच निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यासाठी सर्वांनी आग्रह धरला पाहिजे. परंतु आज ओबीसींना असं भासवलं जात आहे की आम्ही तुमच्यासाठी अध्यादेश काढलेला आहे, ही शुद्ध फसवणूक आहे, ह्याच्यामधून निर्माण काहीच होणार नाही. जसं मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न हा नंतर कोर्टामध्ये लटकवला गेला, धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न लटकवला गेला, तसाच हा प्रश्न देखील लटकला जाईल. इतर जे आरक्षणाचा प्रश्नाची वाट लावण्याचं काम केलेलं आहे तसंच ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं वाट लावण्याचं काम या ठिकाणी चारही पक्ष मिळून करत आहेत हा आमचा आरोप आहे. आणि राष्ट्रीय जनगणनेशिवाय पर्याय नाही, त्याच्याबरोबर त्यासाठी झगडण्यासाठी त्यासाठी आमचा निर्धार आहे. आम्ही केंद्राकडून हा डेटा मिळवून राहू.